वाहनांच्या वाढत्या वेगामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महामार्गावर तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी वाहनांचे अपघात टाळा बसावे म्हणून अंमलबजावणी यंत्रणा अधिकाधिक परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाकडून रस्ता सुरक्षा निधीमधून 76 नवीन महिंद्रा अँड महिंद्रा बनावटीच्या स्कॉर्पिओ इंटरसेप्टर वाहनाचे वितरण मोटार वाहन विभागास करण्यात आले. माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते वांद्रे पूर्व मुंबई येथे हिरवा झेंडा दाखवून सदर वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. ही वाहने परिवहन आयुक्त कार्यालयास दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी वितरित करण्यात आली. सदर वाहने परिवहन आयुक्त कार्यालय मार्फत क्षेत्रीय कार्यालयांना वितरित केली आहेत. त्यापैकी 2 इंटरसेप्टर वाहने सोलापूर कार्यालय यांना प्राप्त झाली असून माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांना आज रोजी 1 सप्टेंबर 2021 रोजी 2 इंटरसेप्टर वाहने अंमलबजावणीसाठी प्राप्त झाल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. आधुनिक यंत्रणांनी सुसज्ज अशी महिंद्रा बनावटीच्या स्कॉर्पिओ इंटरसेप्टर वाहने मिळाल्यामुळे मोटार वाहन कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करता येणार आहे असे त्यांनी सांगितले. या वाहनामध्ये आधुनिक स्पीड गन, ब्रेथ अनालिसर तसेच ऑनलाईन मशीन असणार आहे. त्यामुळे कायद्यांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. त्यामुळे वेग मर्यादेचे उल्लंघन करून तसेच नशेमध्ये वाहन चालवणाऱ्या चालकांना लगाम बसेल व जिल्ह्यामध्ये होणारे अपघात कमी होतील असे त्यांनी सांगितले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर ह्या कार्यालयासाठी 2 नवीन स्कॉर्पिओ वाहने मिळालेली आहेत. सदर वाहने नवी करकरीत आहेत. ह्या वाहनांमध्ये सोलापूर ते पुणे हायवेवरून चालणाऱ्या वाहनांची गती मोजणाऱ्या स्पीड गन असणार आहेत. तसेच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या लोकांसाठी ब्रेथ अनालायझरने म्हणजे त्यांचा श्वास तपासून त्यांच्या श्वासोच्छ्वासात मद्याचा अंश आहे का, प्रमाणापेक्षा जास्त अंश आहे का हे तपासून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर वाहने माननीय सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षा वाढवून रस्त्यावरील अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी केलेल्या आदेशा अन्वये आम्हाला पुरवण्यात आलेली आहेत आणि ह्या कार्यालयातर्फे जास्तीत जास्त वाहनांवर कारवाई करून हायवेवरून पुणे ते सोलापूर हायवेवरून चालणाऱ्या वाहनांचा वेग 80 किलोमीटरपेक्षा कमी राहील याची काळजी घेण्यात येईल अशी मी ग्वाही देतो. सोलापूरच्या नागरिकांनी आणि सोलापूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी दुचाकीवर चालणाऱ्या नागरिकांनी हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. सर्वांकडे लायसन्स असले पाहिजे, वाहनाचा इन्शुरन्स काढलेला असला पाहिजे, UC काढलेलं असलं पाहिजे. तसेच कारमधून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाने, केवळ ड्रायव्हर आणि त्याच्याजवळचा माणूस नाही तर प्रत्येक प्रवाशाने सीटबेल्ट घातलेला असला पाहिजे. प्रत्येक वाहनामध्ये सीटबेल्ट असले पाहिजे याची आम्ही पडताळणी करणार आहोत. तरी सगळ्यांनी याची खबरदारी घ्यावी अशी मी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद.